नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। इयत्ता 10वी विज्ञान विषयातील प्रयोगांची आपण माहिती घेत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्राण्यांचे वर्गीकरण करण्याच्या पद्धतींविषयीची माहिती आपण घेतलेली आहे। सो वी हॅव स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स। आपल्या अभ्यासक्रमामध्ये या भागावरती आधारित एक प्रयोग आहे आणि त्याची आज आपण माहिती घेणार आहोत। प्रयोगाचं नाव काय आहे पहा। गांडूळ आणि झुरळ यांचे निरीक्षण करून आकृत्या काढणे व वैशिष्ट्ये अभ्यासणे। टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ नॉन कॉर्डेड ॲनिमल्स अर्थवर्म अँड अ कॉक्रोच। आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण माहिती घेतलेली आहे की नॉन कॉर्डेड्स आणि कॉर्डेड्स या दोन ग्रुपमध्ये वर्गीकरण प्राण्यांचं आपण करतो आणि या ग्रुपची काही वैशिष्ट्ये आहेत त्यांचा अभ्यास आपण थेअरीमध्ये ऑलरेडी केलेला आहे। खरं तर या प्रॅक्टिकल विषयीची माहिती म्हणजे या प्राण्यांची गुण वैशिष्ट्य, त्यांच्या नोंदी किंवा त्यांचं लिखाण कशा पद्धतीने प्रयोगमध्ये करायचंय याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। जर आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतो, आपण तो जरूर पहा। प्रत्यक्ष प्राण्यांचं निरीक्षण करणं हे आपण आज करणार आहोत। यासाठी मी घेऊन जातो तुम्हाला मी आमच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रयोगशाळेमध्ये। पाहत आहोत आजचं जे प्रॅक्टिकल आहे हे ॲनिमल क्लासिफिकेशनवरती आधारित आहे। आपण थेअरीमध्ये अभ्यास केलेला आहे की ज्या वेळेला ॲनिमल क्लासिफिकेशन करतो तर त्यामध्ये कॉर्डेड्स आणि नॉन कॉर्डेड्स हे दोन ग्रुप आहेत। तर आजचं आपण जे पहिलं प्रॅक्टिकल पाहतोय त्यामध्ये नॉन कॉर्डेड ॲनिमल्स कोणते आहेत आणि त्यांचे बॉडी कॅरेक्टर्स काय आहेत, क्लासिफिकेशन कसं केलं जात आहे त्याविषयी माहिती बघूयात। नॉन कॉर्डेडमध्ये जो ॲनिमल आपण स्टडी करणार आहे किंवा ऑर्गॅनिझम पाहणार आहे तो सध्या आपल्याला इथं समोर दिसतोय पाहा। सध्या आपल्याला स्पेसिमेन समोर दिसतोय तो म्हणजे कॉक्रोच आहे। याचा फायलम आहे ऑर्थ्रोपोडा म्हणजेच संधिपाद प्राणी। या प्राण्यांची वैशिष्ट्ये बघूयात। या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली शरीराची उपांगे असतात ज्याला आपण जॉईंटेड ॲपेंडेजेस असं म्हणतो। हे जॉईंटेड ॲपेंडेजेस आहेत म्हणूनच याला संधिपाद प्राणी किंवा आर्थ्रोपोड्स म्हणतात। पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे। यांची वैशिष्ट्ये बघा। या प्राण्यांचं शरीर त्रिस्तरीय असतं की ज्याला आपण ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतो। सत्यदेह गुहायुक्त म्हणजेच यू सिलोमेट हे प्राणी असतात। द्विपार्श्व सममित म्हणजेच बायलॅटरली सिमेट्रिकल प्राणी असतात आणि खंडीभूत असं शरीर असतं ज्याला आपण सेगमेंटेड असं म्हणतो। या प्राण्यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल म्हणजेच एक्झोस्केलेटन असतं। आणखीन एक यांचं वैशिष्ट्य की हे प्राणी एकलिंगी असतात म्हणजेच युनिसेक्शुअल। याचं एक एक्झाम्पल आपण पाहतोय ते म्हणजे झुरळ। दुसऱ्या ॲनिमलचा आपण स्टडी करतोय तो म्हणजे अर्थवर्म। पहा सध्या आपल्याला इथं स्पेसिमेन सॅम्पल दिसत आहेत। एका केमिकलमध्ये म्हणजे फॉर्मॅलिनमध्ये हे अर्थवर्म ठेवलेले आहेत। या अर्थवर्मचं बॉडी स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं ते आपण आता बघणार आहोत। हे स्पेसिमेन जे आहेत आपण फॉर्मॅलिन केमिकलमध्ये स्टोअर केलेले असतात आणि त्यातला एक एक अर्थवर्म जो आहे तो कशा पद्धतीने स्ट्रक्चर दिसतं हे आपण पाहणार आहोत। पहा एक अर्थवर्म आता सध्या आपल्याला इथं दिसतोय, मी हातात घेतलेलं स्ट्रक्चर आहे। अर्थवर्मचं जे टोटल बॉडी स्ट्रक्चर आहे एलोंगेटेड, त्याची लेंथ किंवा साईज आपल्याला लक्षात येईल। याचं फायलम आहे ॲनेलिडा म्हणजेच वलयी प्राणी संघ। या प्राण्यांची वैशिष्ट्य बघूयात। हे प्राणी लांबट दंडाकृती म्हणजे लॉंग सिलेंड्रिकल असतात। यांच्यामध्ये कायखंड खंडीभवन ज्याला आपण मेटामेट्रिक सेगमेंटेशन असं आढळतं, म्हणूनच या प्राण्यांना खंडीभूत कृमी म्हणजे सेगमेंटेड वर्म्स असं म्हणतात। या संघातील बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे म्हणजे फ्री लिव्हिंग असतात, परंतु काही हे बाह्य परजीवी म्हणजेच एक्टोपॅरासाइट्स आहेत। प्राणी समुद्रीय म्हणजेच मराईन प्रकारामध्ये आढळतात। काही प्राणी गोड्या पाण्यामध्ये म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये आढळतात, तर काही प्राणी हे भूचर म्हणजेच टेरेस्ट्रियल प्रकारचे आहेत। हे प्राणी त्रिस्तरीय द्विपार्श्व सममित आणि सत्यदेह गुहायुक्त असतात ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरली सिमेट्रिकल आणि यू सिलोमेट आहे असं म्हणतो। यांचं प्रचलन होण्यासाठी म्हणजे हालचाल होण्यासाठी दृढ रोम किंवा परापाद असतात। फॉर लोकोमोशन पर्पज दे आर हॅव्हिंग सीटी ऑर द पॅरापोडिया। त्याचबरोबर त्यांना चूषक किंवा सकर्स यासारखे अवयव असतात। यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट असं उपचर्म म्हणजेच क्युटिकल असतं। हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात म्हणजेच बायसेक्शुअल किंवा युनिसेक्शुअल असतात।
Thank you.